हे हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. सो आज मी टॉपिक घेऊन आलेली आहे एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असा माझ्या प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींसाठी. गाईज, बऱ्याचदा असं होतं ना की आपली पर्सनॅलिटी खूप सुंदर असते किंवा आपण खूप छान दिसतो, पण आपल्याला आपली पर्सनॅलिटी प्रेझेंट नाही करता येत किंवा अट्रॅक्ट नाही करता येत. बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या मीटिंगला जातो किंवा आपण एखाद्या फॉर्मल मीटिंगला जातो, पार्टीला जातो, पण आपल्याला आपली पर्सनॅलिटी समोरच्याला अट्रॅक्ट नाही करता येत. आणि त्याच्या काही बेसिक टिप्स आहेत, त्या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. पहिली आणि महत्त्वाची टीप अशी आहे की स्मेल गुड. बऱ्याचदा असं होतं की आपण कुठेतरी पार्टीला वगैरे जातो किंवा आपण एखाद्या मीटिंगला जातो, तर नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या पर्सनॅलिटीसोबतच जर तुमच्या बॉडीचा स्मेल गुड येत असेल तर समोरच्याला आपली पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. लाईक आपण कुठे इंटरव्ह्यूला जातो आहे, आपण पार्टीला जातो आहे किंवा आपण फॉर्मल मीटिंगला जातो आहे किंवा कुठल्या स्पीचसाठी जातो आहे, तर ऑलवेज स्मेल गुड. तुम्ही एखादा छान परफ्यूम, डिओ, बॉडी स्प्रे कॅरी करा ज्याचा स्मेल खूप फ्रेश असेल. या गोष्टीचा समोरच्यावरती खूप जास्त इफेक्ट होऊ शकतो आणि तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करायला तुम्हाला मदत होऊ शकते. आता स्मेल गुड म्हटल्यावरती परफ्यूममधून आंघोळ करू नका किंवा खूप सारा परफ्यूम यूज नका करू किंवा डार्क परफ्यूम यूज करू नका की जेणेकरून समोर जो कोणी बसला असेल त्याला तिथे बसावंसं वाटणार नाही किंवा तुमच्यासोबत उभंसुद्धा राहावंसं वाटणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, सिम्पल आणि एखादा म्हणजे जो कमी स्ट्रॉंग असेल असा परफ्यूम यूज करा आणि तुमच्या बॉडीचा स्मेल जो आहे तो नेहमी गुड येऊन द्या. सो तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप जास्त यूज होईल. दुसरी आणि महत्त्वाची टीप अशी आहे की सीट अँड स्टँड स्ट्रेट. बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या मीटिंगला जातो किंवा आपण इंटरव्ह्यूला जातो किंवा कुठेही आपण जातो तर हे असं नका बसू किंवा हे असं नका उभं राहू. स्ट्रेट उभं राहण्याचा प्रयत्न करा, स्ट्रेट बसण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल की तुम्ही जेव्हा समोरच्याशी बोलताय किंवा तुम्ही समोरचा जेव्हा तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा ते दिसायला बघायला छान वाटेल आणि तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी मदत होईल. तिसरी टीप जी आहे ती स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी आहे. बऱ्याचदा आपण कुठेतरी फॉर्मल मीटिंगला जातो किंवा पार्टीला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो वरचेवर. सो जेव्हा कधी महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही जात असाल तेव्हा नक्की लक्षात ठेवा आय मेकअप आणि लिप मेकअप तुमचा हा प्रॉपर असेल ह्याची काळजी घ्या. पार्टीला जाताना तर आपण हेवी आय मेकअप करूनच जातो, पण बऱ्याच वेळेला आपण फॉर्मल मीटिंगला, इंटरव्ह्यूला जात असू तर आपण एवढा मेकअप कॅरी करत नाही सोबत. सिंपल असा मेकअप करून जा किंवा जर कोणाला जास्त मेकअप करायला आवडत नसेल तर तुम्ही काजळ लावू शकता डोळ्याला की ज्याच्यामुळे तुमचे डोळे अट्रॅक्ट करायला मदत होतील. आणि लिप्सला तुम्ही एक नॉर्मल न्यूड शेड यूज करू शकता किंवा लिप बाम लावून तुम्ही तुमचे लिप्स जे आहेत ते मॉइश्चराइज करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही एक सिंपल असा थोडासा आय मेकअप करू शकतात. यामुळे काय होईल ना की आपल्या आपल्या फेसमधले जे मेन फीचर असतात ते आपले आईज आणि लिप, आणि समोरच्याशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा मोस्ट ऑफ हेच फीचर जास्त अट्रॅक्ट होत असतात आणि तेच फीचर जर तुम्ही हायलाईट केलेत तर त्या गोष्टीचा तुम्हाला जास्त बेनिफिट होऊ शकतो. तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला अट्रॅक्ट करायला समोरच्याला मदत होऊ शकते. ज्याप्रमाणे आपण नेहमी बघतो की आपण समोरच्याशी बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलत असतो, का? तर हेच फीचर असतात जे इम्पॉर्टंट असतात किंवा समोरच्याला अट्रॅक्ट करत असतात. सो नेहमी लक्षात ठेवा, कुठेही बाहेर जात असाल तर एखादी न्यूड लिपस्टिक यूज करा किंवा एखादी डार्क आवडत असेल तर डार्क लिपस्टिक यूज करा किंवा मेकअप जास्त आवडत नसेल तर नॉर्मल काजळ यूज करा. आय मेकअप आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आय मेकअप यूज करा. पण नेहमी लक्षात ठेवा, कुठेही बाहेर जाताना तुमचे आईज आणि लिप्स हायलाईट करायला विसरू नका. चौथी टीपसुद्धा माझ्या मैत्रिणींसाठी आहे. बऱ्याचदा असं होतं की आपले नेल्स, आपल्या नेल्सचा आपल्याला हा प्रॉब्लेम होतो की बऱ्याचदा आपण जी नेलपेंट यूज करतो ती नेलपेंट पुसलेली असते. ज्यावेळेस स्पेशली आपण डार्क नेलपेंट यूज करतो ना त्यावेळेस ती नेलपेंट जी असते ती थोडीशी गेलेली असते, थोडीशी पुसलेली असते आणि ती दिसायला ना अजिबात चांगलं नाही दिसत. ओके, तर तुम्हाला जर वेळ मिळत नसेल ना तर तुम्ही न्यूड नेलपेंट पण येते किंवा ट्रान्सपरंट नेलपेंट पण येते ती यूज करा किंवा
जर डार्क नेलपेंट यूज करत असाल तर वेळच्या वेळेला चेक करा की ती नेलपेंट तुमच्या बोटांवरती आहे की नाही, कारण की बऱ्याचदा तुम्ही फॉर्मल मीटिंगला जातात, इंटरव्ह्यूला जातात, पार्टीला जातात आणि त्यावेळेला जर हे तुमचे नेल्स असे जर अस्तव्यस्त नेलपेंट त्याच्यावरती असेल तर ते दिसायला चांगलं दिसत नाही, किंवा आपण म्हणतो ना की एक पर्सनॅलिटीच्या दृष्टीने ते खूप लो फील करून देतं, आपल्यालाच ते खूप लो फील करून देतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कुठेही तुम्ही पार्टीसाठी जाल किंवा कुठेही तुम्ही जाल तर तुमची नेलपेंट आणि तुमचे नेल्स हे शॉर्ट असतील किंवा लॉंग असतील पण ते प्रॉपर असले पाहिजे, ते नीट अँड क्लीन असले पाहिजेत याची काळजी घ्या. नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टीच तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी खूप गरजेच्या असतात. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत. पाचवी टीप अशी आहे की कीप युअर फोन डाऊन. बऱ्याचदा असं होतं की आपण पार्टीला जातो, आपण कुठे चार माणसांमध्ये जातो, फॅमिली फंक्शनमध्ये जातो किंवा व्हॉटएवर, कुठेही जॉबच्या ठिकाणी असतो किंवा कुठेही, तुमचा जो मोबाईल फोन आहे ना तो ज्यावेळेस तुमच्याशी कोणी बोलत असेल किंवा तुम्ही कोणाशी बोलत असाल तेव्हा सारखं सारखं त्याला चेक नका करत जाऊ. कोणाचा मेसेज आला आहे, काय आलं आहे, ते दिसायला खूप चीप दिसतं किंवा चांगलं नाही दिसत. बऱ्याचदा टीनेजर्स जे असतात त्यांचा प्रॉब्लेम होतो, गर्ल्सचा प्रॉब्लेम होतो की तुम्ही फॅमिलीमध्ये बसलेले आहात, चार माणसांमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही सारखं फोन चेक करत असतात. ज्यावेळेस तुमच्याशी कोणी मोठे लोक बोलत असतील, गर्ल्ससाठीच नाही इवन आपल्या सगळ्यांसाठी, की आपण कुठेही बाहेर जातो आणि ज्यावेळेला तुमच्याशी कोणी बोलत आहात आणि तुम्ही तुमचा फोन सारखा चेक करत आहात, हे खूप वाईट दिसतं दिसायला, हे खूप जास्त प्रमाणात चीप दिसतं दिसायला. कारण की ना तुम्ही समोरच्याला इग्नोर करतायत असा त्याचा अर्थ होतो. सो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही चार जणांमध्ये कुठे बाहेर जातात तेव्हा सारखं तुमचा मोबाईल फोन चेक नका करू, ते दिसायला चांगलं नाही दिसत, स्पेशली ते दिसायला चीप दिसतं. सो ही जी टीप आहे ना ती तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. सहावी टीप अशी आहे, बी कॉन्फिडंट नॉट ओव्हर कॉन्फिडंट. बऱ्याचदा असं होतं ना की सगळ्यांच्याच बाबतीत की आपण असं दाखवायला जातो की माझ्यामध्ये किती कॉन्फिडंट आहे किंवा मी बघा किती स्ट्रॉंग आहे, आणि बऱ्याचदा तुमची मतं तुम्ही दुसऱ्यांवरती लादण्यासाठी खूप मोठ्याने ओरडून बोलतात, खूप जोरजोरात ओरडून बोलतात. पण नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही खूप जोरात ओरडून बोलल्याने किंवा तुम्ही तुमचा कॉन्फिडंट आहे तो दाखवण्यासाठी खूप जोरात बोलण्याची गरज नसते. शांतपणे बोला, खूप क्लीन बोला, कमी बोला. बऱ्याचदा असं होतं की मतं लादण्यासाठी जोरजोरात बोललं जातं किंवा तुम्ही किती कॉन्फिडंट आहे ते दाखवण्यासाठी जोरजोरात बोललं जातं, त्याला कॉन्फिडंट नाही म्हणत, त्याला ओव्हर कॉन्फिडंट म्हणतात. आणि ते जेव्हा समोरचा ऐकत असतो ना, तुमचा साऊंड जेव्हा समोरचा ऐकत असतो ना, तो खूप चीप वाटत असतो ऐकायला. सो नेहमी लक्षात ठेवा, कॉन्फिडंट राहण्याचा प्रयत्न करा, ओव्हर कॉन्फिडंट राहण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच वेळेला जास्त बगबग 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 करणं टाळा, कमी बोलण्याचा प्रयत्न करा, थोडंसं लिसनरसुद्धा व्हायला सुरू म्हणजे ट्राय करा. कारण की बऱ्याचदा समोरचा काय बोलतो आहे हेसुद्धा ऐकून घेण्याची जास्त गरज असते. आपणच बोलतो आहे कुठेतरी हे बॅड मॅनर्स वाटतं किंवा चांगलं नाही वाटत. सो नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा चार लोकांमध्ये जातो तेव्हा हळू बोलायचा प्रयत्न करा, खूप जोरजोरात ओरडून बोलू नका. गर्ल्सच्या बाबतीतसुद्धा हा प्रॉब्लेम होतो, आपण कुठेतरी मीटिंगला जातो किंवा स्पीच द्यायला जातो तर आपण खूप रेकून बोलतो, खूप ओरडून बोलतो, तर तसं करू नका. स्लो बोला, हळू बोला, शांततेपणे तुमचा जो काही मुद्दा आहे तो मांडण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला ह्या गोष्टीचा सुद्धा फायदा होईल आणि तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करायलासुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीची मदत होईल. सातवी आणि महत्त्वाची टीप अशी आहे की तुमची हेअरस्टाईल. गाईज, मला माहिती आहे की आपण काय प्रत्येक वेळेला पार्टीला जात नाही, कारण आपण मोस्ट ऑफ पार्टीला जाताना आपण हेअरस्टाईल छान छान करून जातो. पण जरुरी नाही आहे की तुम्ही मीटिंगला जाताना पण हेअरस्टाईलच केली पाहिजे किंवा तुम्ही कुठे स्पीच द्यायला जाताना पण हेअरस्टाईलच केली पाहिजे, इंटरव्ह्यूला जातानासुद्धा हेअरस्टाईलच केली पाहिजे. गाईज, मैत्रिणींनो, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही हेअरस्टाईल करू नका, पण तुम्ही जे हेअर बांधतायत तेसुद्धा व्यवस्थित आणि प्रॉपर बांधा. बऱ्याचदा बेबी हेअर्स असतात जे उभे राहतात आणि ते दिसायला चांगलं नाही दिसत, फ्रीज हेअर असतात ते उभे राहतात ते दिसायला चांगलं नाही दिसत. तर नेहमी लक्षात ठेवा, तुमचे हेअर्स जे असतात ना ते तुम्ही कसे बांधतात त्याच्यावरती पण तुमची पर्सनॅलिटी जी असते ती डिपेंड करते. खूप असे अस्तव्यस्त तुमचे हेअर्स असतील तर ते दिसायला चांगलं नाही दिसत, तुमच्या पर्सनॅलिटीला ते सूट नाही करत. बऱ्याचदा त्याच्यामुळेसुद्धा तुमची पर्सनॅलिटी बॅड दिसू शकते. आपल्या बॉडीमधला हेअर हा एक असा पार्ट आहे ना की जो तुमचा लुक एकदम स्मार्ट करू शकतो आणि एकदम बॅडसुद्धा करू शकतो. सो नेहमी आपल्या लुक कॅरी करताना तुमचे हेअरस्टाईल किंवा तुम्ही हेअर कशाप्रकारे बांधलेत हे सुद्धा लक्षात ठेवत जा.
तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही हेअर सिम्पल स्ट्रेट असतील तर तुम्ही मोकळे सोडू शकतात, किंवा नॉर्मल सिम्पल तुम्ही वरती बांधू शकतात व्यवस्थित पिनअप वगैरे करून, किंवा सिम्पल पोनीटेलसुद्धा तुम्ही करू शकतात, जसं तुम्हाला योग्य वाटतं आहे, पण तुमचे हेअर नीट आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. सो गाईज, ही होती आजची व्हिडिओ तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, तुमची पर्सनॅलिटी अट्रॅक्ट करण्यासाठी. अशा बऱ्याच टिप्स माझ्याकडे आहेत, पण ह्या खूप इम्पॉर्टंटवाल्या टिप्स आहेत. सो मी विचार केला तुमच्यासोबत ह्या टिप्स शेअर करू, आणि मी तुमच्यासोबत ह्या टिप्स शेअर केल्या. सो चला, मी माझी व्हिडिओ इथे एंड करते. मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला यूजफुल आहे की नाही, झाली की नाही, तुम्हाला त्याचा पर्सनल लाईफमध्ये यूज झाला की नाही. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, उन्हापासून स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.